नमस्कार, फूड अँड आर्ट्स यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिवाळी जवळ येते आहे, सगळीकडे फराळ बनवण्याची सुरुवात झालेली आहे, म्हणून आज मी पारंपरिक पद्धतीचे अनारसे कसे करायचे ते दाखवणार आहे. अनारसे बनवणं हे फराळामध्ये खूप कठीण काम आहे, म्हणून मी आज तुम्हाला अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने मी 15 मिनिटात तुम्हाला अनारसे करून दाखवते. आपल्याला अनारसेला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आपण. मी हे एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे एक वाटी गूळ आहे जो चिरून घेतला आहे. ही खसखस आहे, ती तुम्ही अंदाजे घेऊ शकता. आणि हे केळी घेतलं आहे, केळी गरज वाटली तरच मी वापरणार आहे, आणि तळण्यासाठी तेल. रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे एक वाटी तांदळाचं पीठ आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. यामध्ये मी हा गूळ घालते. गूळ मी अर्धाच घालून घेते, गरज वाटली तर मी अजून घालेल. हे आता आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. हे बघा, याप्रमाणे गूळ असं आपला यामध्ये मिक्स झाला पाहिजे. हा जो घातलेला गूळ होता तो कमी पडतो आहे, म्हणून मी अजून हा उरलेला गूळ पण यामध्ये घालून घेते. हे आपलं पीठ असं तयार झालंय, गूळ आणि तांदळाचं पीठ. हे आता आपण काढून मळून घेणार आहोत. हे आपल्या अनारसेचा पिठाचा गोळा कसा तयार झालाय तुम्ही बघू शकता. पीठ जर सुकं होत असेल तर त्यामध्ये एक केळी किंवा अर्धी केळी ऍड करू शकता. आपलं अनारसेचं पीठ तयार झालं आहे. आता आपण याचे झटपट असे अनारसे तळून घेऊयात. तेल तापल्यावर आपण त्यामध्ये अनारसे करून तळून घेणार आहोत. आता आपण अनारसे बनवून घेऊया. असा लिंबा इतका गोळा घ्या आणि पुरीप्रमाणे जरा जाडसरच त्याची पारी करून घ्या. अशी चपटी पुरी आपल्याला करून घ्यायची हाताने. आणि याला मी हे खसखस मध्ये असं ढवळून घेणार आहे. आणि तेलामध्ये सोडून द्या आणि मंद आचेवर आपल्याला तो तळून घ्यायचा आपले झटपट अनारसे बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता मी 15 मिनिटाच्या आतच अनारसे तयार केले आहेत. आपले अनारसे बघा कसे मऊ आणि खुसखुशीत झाले आहे. मी दाखवलेल्या पद्धतीने जर तुम्ही अनारसे बनवाल तर टेन्शन फ्री होऊन तुम्ही अनारसे बनवू शकता. दिवाळीच्या फराळाच्या आणखी रेसिपी मी अपलोड करणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.